मेरीकडे छत्तीस सेमी बाय वीस सेमी आयताकार आकाराचे पोस्टर आहे तर कोणाच्या पोस्टरचे क्षेत्रफळ जास्त आहे आणि कितीने तर आपण सुरुवातीला या ठिकाणी मेरीचे पोस्टर तयार करून घेऊ समजा हे आहे मेरीचे आयताकार पोस्टर आणि या पोस्टरच्या बाजू आहेत छत्तीस सेमी बाय वीस सेमी आता या पोस्टरचे आपण काढूया क्षेत्रफळ पोस्टर आहे आयताच्या आकाराचं पोस्टरचे क्षेत्रफळ येईल छत्तीस सेमी गुणिले वीस सेमी म्हणून छत्तीस सेमी गुणिले वीस सेमी आता हा जर गुणाकार केला तर आपल्याला या पोस्टरचं क्षेत्रफळ मिळेल छत्तीस न जर दोन ला गुणलं तर गुणाकार येतो बहात्तर परंतु आपल्याकडे छत्तीस गुणिले वीस आहेत म्हणून हा गुणाकार येईल छत्तीस गुणिले वीस बरोबर सातशे से वीस सेमी वर्ग या पोस्टरचं क्षेत्रफळ मिळालं सातशे से वीस सेमी वर्ग आता आपण काढूया सुशेनकडे असणाऱ्या पोस्टरचे क्षेत्रफळ तर या ठिकाणी आपण सुसेनकडे असणारे पोस्टर काढू हे पोस्टर आहे सुसेनकडे असणार ज्या पोस्टरच्या बाजू आहेत सव्वीस सेमी बाय तीस सेमी म्हणजे या पोस्टरच्या बाजू सव्वीस सेमी बाय तीस सेमी आता या पोस्टरचं क्षेत्रफळ काढू म्हणून सुशेनकडे असणाऱ्या पोस्टरचे क्षेत्रफळ बरोबर येईल सव्वीस गुणिले तीस सव्वीस सेमी गुणिले तीस सेमी म्हणजे सव्वीस सेमी गुनिले तीस सेमी, सेमी। आणि या हा गुणाकार केला सव्वीस गुणिले तीन तर येईल अष्ट्याहत्तर आणि सव्वीस गुणिले तीस हा गुणाकार येईल सातशे ऐंशी आपण हा गुणाकार या ठिकाणी करून पाहू सव्वीस गुणिले तीस शून्यानं सहा ला गुणलं तर गुणाकार शून्य येईल शून्यानं दोन ला गुणलं तर गुणाकार शून्य येतो आता गुणायचा आहे तीन न सव्वीस ला तीन न सहा ला गुण सावित्री अठरा हा एक येईल आणि आता तीन न दोन ला गुणायचा आहे तीन दोन्ही सहा आणि हाचा आलेला एक सात बेरीज करू आता मग शून्य शून्य अधिक आठ येतील आठ सातला येतील सात हे क्षेत्रफळ मिळालं आपल्याला सातशे ऐंशी बरोबर सातशे ऐंशी सेमी वर्ग म्हणजे सुशेनकडे असणाऱ्या पोस्टरचं क्षेत्रफळ आहे सातशे ऐंशी सेमी वर्ग तर आता आपल्याला प्रश्न विचारलाय कोणाच्या पोस्टरचे क्षेत्रफळ जास्त आहे आणि कितीने तर आपण दोघाकडे असणारा पोस्टरचे क्षेत्रफळ काढलं मेरीकडे असणारा पोस्टरचे क्षेत्रफळ आहे सातशे वीस सेमी वर्ग आणि सुशेनकडील पोस्टरचे क्षेत्रफळ आहे सातशे ऐंशी सेमी वर्ग म्हणजे सुशेनकडे असणाऱ्या पोस्टरचे क्षेत्रफळ जास्त आहे पुढे आहे की तिने तर असणाऱ्या पोस्टरच्या क्षेत्रफळामधून मेरीकडे असणाऱ्या पोस्टरचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल आणि या दोन क्षेत्रफळांची वजा बाकी म्हणजेच साठ सेमी वर्ग तर सुशेनकडील पोस्टरचे क्षेत्रफळ जास्त आहे आणि ते साठ सेमी वर्गने